ऋतु सप्टेंबर म्हणजे शरदाचे आगमन आता शेतात मूग काढलेला आला आहे आणि कवठाला छान फळही लागलेत सगळ्यांना पिकलेल्या कवठाची चटणी आवडते पिकलेले कवट गोल आकाराचे पाच ते सहा सेंटीमीटर व्यासाचे कठीण कवचाचे आणि सुवासिक असते त्यातला गर तांबूस विटकरी रंगाचा असतो खाणारे तो नुसताही खातात खाऊ शकतात पण त्याची चटणी मस्त लागते त्याखेरीज त्याचे जाम जेली आणि सरबते करता येते बर्फीसुद्धा करतात आपण नरसोबाच्या वाडीला खाल्ली होती नाही का अरे मस्तच होती ते करदंड आणि तुला माहिती आहे का माकड आणि हत्ती या दोघांनाही कवठ्याची फळं चांगलीच आवडतात म्हणून तर संस्कृतमध्ये कवठाला कपिप्रिय म्हणतात आणि इंग्रजीत एलिफंट ॲपल असं त्याचं नाव आहे वसंत ऋतूत कवठाला मोहर येतो आणि सप्टेंबरमध्ये फळं लागतात महाशिवरात्रीच्या सुमारास बाजारात ते आपण घेतोच कवठाबरोबरच सागवनाच्या झाडांना फुलांच्या जागी बोराच्या आकाराची फळं लागली आहेत सुबाबळीला खूपशा शेंगा आलेल्या आहेत बकाणा लिंबाला जांभळी फुलं लागली आहेत कापसाला पण पिवळी सुंदर फुलं येऊ लागली आहेत शेवग्याला फुलं लगडली आहेत आणि पिवळ्या कण्हेरीला आणि सगळ्या झुडपांना फुलच फुलं लगडलेली दिसत आहेत एकेका झाडाला एक एक महिना बहाल करायचा झाल्यास सप्टेंबर हा पारिजातकाचा महिना म्हणावा लागेल पारिजातकाची जन्मकथा मोठीच वेदक आहे देवदानवांच्या समुद्रमंथनातून अमृतासकट जी चौदा रत्न आली त्यातले लक्ष्मी आणि कौस्तुभ यानंतर तिसरे रत्न म्हणजे पारिजातकाचे झाड देवांचा राजा इंद्र याने तत्काळ आव्हान स्वीकारू त्याला स्वीकारलं आणि स्वर्गातल्या नंदनवनात लावलं तेव्हापासून पाच देववृक्षात पारिजातकाची गणना व्हायला लागली एकदा नारदाने कृष्णाला पारिजातकाचे फुल दिले होते ते पाहून सत्यभामाने त्या वृक्षासाठी हट्ट कसा केला आणि मग तिचा रोष मावळण्यासाठी कृष्णाने तो वृक्ष पृथ्वीवर कसा आणला वगैरे पुढचं सारं रामायण आपल्याला माहितीच आहे पारिजातकाला हिंदीमध्ये सुंदर नावे हरसिंगार दिसायला किती नाजूक साजूक आहे हा आठ पाकळ्यांची त्याची फुलं म्हणजे मार्दवाची मिसालच त्याच्या पाकळ्या तर जाईजुईपेक्षा नाजूक असतात बोटाच्या चिमटीत एक पाकळी फार न दाबता नुसती पकडून ठेवली ना तरी पाणी पाणी होईल श्रावण पारिजात आणि पाऊस असा एक त्रिकोणच आहे इंदिरा संतांना भारी कौतुक त्या पारिजाताला श्रावणाचा राजा म्हणत वारा पाऊस आणि ऊन हे तिघे पारिजाताचे मैत्रजीवाचे जीवाचे आहेत असं म्हणतात इतकंच नाही तर मूळचा आपला स्वर्गातला पारिजात पृथ्वीवर कसा नांदतोय हे पाहायला आकाशात इंद्रधनू डोकावते असेही म्हणतात इंदिरा संतान एवढ्या पारिजातावर कोणी कविता लिहिल्या नसतील त्यांच्या एवढ्या चांगल्या कविता तर कोणीच नाही त्यांचीच एक कविता आहे बघा पृथ्वी निरागस फुलं जीव सूर्याचा जळतो हातातील पारी जात तिच्या भांगात माळतो तेव्हापासून नियमाने उगवता सूर्य येतो उभ्या पृथ्वीच्या हातात एक प्राजक्त ठेवतो एक प्राजक्त ठेवतो वा या कवितेत कुणाला कुंती सूर्य करणा ही कथा दिसल्याचे मी कुठंतरी वाचलं आहे पृथ्वी म्हणजे कुंती आणि अर्थातच प्राजक्त म्हणजे सूर्यापासून तिला झालेला कर्ण कुंतीचं एक नाव पारिजातिका असेही आहे कुंती या नावाची वनस्पती खरोखरच असते आणि ती कशी दिसते पुस्तकात सविस्तर लिहिलेलंच आहे इंदिरा संतच काय आम्हा साऱ्या कवींना पारिजातकाच्या केसरी या देठाचं भारी कौतुक अगं वसंत बापटांनी पारिजातकाचे देठ वनदेवीच्या पायाखाली येऊन तिच्या मेहंदीमुळे लालिलाल झाल्याचं लिहिलं आहे मराठी कवींपेक्षाही विश्वकवींनी ह्या सौंदर्य वर्णनात बाजी मारली हे मात्र कबूल करायला हवं सुंदर तुम्ही असे असे लि छिले प्राते सुंदर तुम्ही असे छिले प्राते अरुण बरण पारिजात लय हाते अरुण वर्णाचा पारिजात हाती घेऊन आज सकाळीच तू आला हे परमसुंदरा असं रवींद्रनाथांनी म्हटलं आहे पारिजातकाचा स्पर्श महसूस करण्यासाठी रवींद्रनाथांची हळूवरता आपल्यामध्ये पाहिजे रवींद्रनाथांनी मृत्यूदेवतेला विनंती केली होती की तुझा शेवटचा स्पर्श पारिजातकाच्या फुलासारखा नाजूक असू दे चला पारिजाताचं कौतुक पोऱ्या याच महिन्यात बुचालाही फुले लागतात बूच हे नाव मात्र अनेकांना आवडत नाही पण ते पडले कसे तर या झाडाच्या सालीपासून बाटल्यांची बुचं तयार होत हो रबरी आणि प्लॅस्टिकच्या मोठ्या प्रमाणात वापर होण्यास पे पूर्वीची ती गोष्ट आहे पण इतर भाषेत कितीच त्याला सुंदर नावं आहेत हिंदीमध्ये बुचाला आकाश नीम आणि नीम चमेली अशी नावं आहेत गगनजाई आकाश मोगरी गगन मल्लिका किती सुंदर नावं आहेत पुन्हा इथे आपल्याला इंदिरा संत आठवतात हो त्यांची शेला नावाची एक कविता आहे त्याच्या चार ओळी ऐक हां हां ऐकवा की थंड गुलाबी कार्तिकातला हवा हवासा स्पर्श धुक्याचा थंड गुलाबी कार्तिकातला हवा हवासा स्पर्श धुका धुक्याचा सुगंध त्याला नाजूक मादक नव्या उमलत्या बूच फुलांचा नव्या उमलत्या बूच फुलांचा या कवितेत बुचाला बूच म्हणावं लागलं याचं इंदिरा संतनं खूप वाईट वाटलं होतं त्यांनीच लिहिलं आहे कविता लिहिली प्रसिद्ध झाली पण एक मात्र रुखरूख राहूनच गेली इतक्या सुंदर शेल्याला इतका मधुर मादक सुवास त्या बुज फुलांचा हे ठीक आहे पण त्या फुलाला बूच म्हणायचंही मला कसं तरीच वाटतं पण मला दुसरा शब्द सापडे ना कुणाला विचारावे कळे ना आणि शेवटी गर्भ महासंग्रह निघाल्यानंतर मला त्या कामाला वेळ मिळाला आणि मग मी बूच ऐवजी गगन मोगरा हा शब्द जुळून घेतला आता ती कविता पूर्ण झाल्यासारखी वाटते असंच एका फुलाबाबत बरं का ते म्हणजे घाणेरी हे माझे अत्यंत आवडते झुडूप ही वनस्पती अमेरिकेतून अठराशे चोवीसमध्ये श्रीलंकेत आली शोभेकर्ता म्हणून आणलेल्या तिचा आपल्या देशात प्रचंड प्रसार झाला आहे हे झाड एवढे झपाट्याने वाढते की त्याला कायम खच्चीकरण करत नियंत्रणात ठेवावे लागते याच कारणाने कुंपणासाठी म्हणून ते उपयुक्त आहे रंग बदलणारे असे ते असल्याने म त्याचा फुलांचा मुळी कंटाळा येत नाही त्या रंगात पुन्हा रंगबेरंगी फुलपाखरांची भर वा घाणेरीला आणखी एक मराठी नाव डॉक्टर मवी आपटे यांनी टंटणी असे दिले दोन्ही नावे कुरूप आहेत त्यावर तो वसेकरांनी चक्क कविताच लिहिली आहे की राजस्थानमध्ये त्याला काय म्हणतात गुजरातीमध्ये काय म्हणतात हे आपल्याला पुस्तकात वाचायला मिळेल अगं गुलबक्षी या दिवसात फुलते विठ्ठल वाघांची त्यावर एक कविता आहे ना हो आहे ना अरे वा मग ते ऐकायला आवडेल हे त्यांच्या आवाजात मला काही जमणार नाही पण ते कसं ऐकवतात एक झलक दाखवतो एकच गुलबासाची शपथ सय तू ये संध्याकाळी तुझ्या वाचून मुचुक मले करमत नाही आता प्रियेला बोलवायचं तर संध्याकाळी बोलवायचं आणि ते गुलबासापाशीच का तर हे सुंदर झाड संध्याकाळीच फुलणार आहे म्हणूनच त्याचं एक नाव सायंकाळी असं पण आहे गुलबास लाल गुलाबी पांढरा या रंगाची असतात पिवळा शेंद्री असेही रंग काही ठिकाणी आढळतात गुलबासाच्या एका फांदीवर एका रंगाची आणि दुसऱ्या फांदीवर दुसऱ्या रंगाची फुलं येतात असेही दृश्य कधी कधी दिसते वा वा तेरडा हे अल्पयुषी झाड सप्टेंबरात उगवते आणि मावळतेही मराठवाड्यात उर्दू भाषेचा प्रभाव असल्याने तिथे तेरडा म्हटल्यावर कळत नाही करंदीकरांची त्रिवेणी वाचली तेव्हा तेरडा तेरड्याचा खरा अर्थ वा वैशिष्ट्य कळलं नव्हतं हो तेरड्याला मराठवाड्यात गुलछबू हा शब्द आहे लावणीकारांनी त्याला इश्क पेच का म्हटलं हा मलाही न उलगडलेला पेच आहे जुलै महिन्यात कासपठावर येतो तो रानतेरडा तेरडा, तेरडा फुलच काय पण खोडदेखील लाल गुलाबी रसरशीत या फुलाला देवपूजेत स्थान असायचं जगभरात तेरड्याच्या जवळजवळ दीडशे जाती आढळतात बापरे सप्टेंबरात गणपती बाप्पा येतात आणि त्यांना भेटायला येणारं एक फूल म्हणजे गणेश पुष्प घाणेरीसारखंच त्याचंही वेल अमेरिकेतून आला आहे ती वेल अशी वळसे घालत चढते पाना अतिशय नाजूक आणि सुंदर फुलं लहान दोन तीन सेंटीमीटर व्यासाची आकर्षक लाल भडक रंगाची आणि त्या फुलांना समान आकाराच्या पाच पाकळ्या काहीशा टोकदार असल्याने त्यांना चांदणीसारखा आकार प्राप्त होतो कारळ्याची फुलं दिसायला खूप सुंदर असतात ती समूहाने तर फारच सुंदर दिसतात बायकांना कारळ्याची चटणी करणे फार अवघड कर्म वाटते बाजारात मिळते ती फार करपलेली आणि तपकिरी झालेली असते बिना तिकटाच्या कारळ्याच्या चटणीला एक खास रंग असतो हो हो हा महिना म्हणजे खाण्याचे हाऊस भागवणारच महिना आहे या महिन्यात भरपूर गवत माजते त्यामुळे गवत खाणारे सगळेच प्राणी सप्टेंबर महिन्यामध्ये खुश असतात ओला चारा बैल मातले ती कविता माहितीच आहे किंवा भागव्यात भादव्यात भट्टू आणि आश्विनात तट्टू अशी एक मन आहे भादवा म्हणजे भाद्रपद तट्टू म्हणजे लहान घोडा लहान चणीचा घोडा भाद्रपद महिन्यात श्राद्धाची जेवणं करून भटजी बोआ मंडळी खूप पुष्ट होतात आणि अश्विन महिन्यात हिरवे गवत खाऊन घोडी पुष्ट बनतात या महिन्यात जनावरांना खाण्यासाठी बंधन नसते आणि काटकसरी नसते नास्पती किंवा पेर नावाचे फळ आपल्याकडे बाजारात आता विकायला येऊ लागले आहे दक्षिण भारतात मे ते सप्टेंबर हा या फळांचा तोडणीचा काळ असतो पेरची फळे सफरचंदापेक्षा अधिक नरम व गोड असतात पेरच्या फळात थोडे अधिक प्रथिन आणि अधिक खनिजे व साखर असते उर्दू शैरीचं वेळ असल्यामुळे म्हण मला नरगीतच्या फुलांचं प्रचंड आकर्षण आहे सुंदरीच्या डोळ्यांना या फुलांची उपमा देतात आणि नरगिस नटीचं नावसुद्धा त्यावरूनच ना ठेवलं होतं मी फुलं पाहिली आहेत आणि अनेकांना दाखवली आहेत घरात छोटीशी जरी बाग असली ना तरी नरगिस असते पण आपण लक्षपूर्वक तिच्याकडे पाहत नाही आणि तिच्या सौंदर्याची उपेक्षा करतो डॉक्टर अल्लामा मोहम्मद इक्बाल यांचा एक शेरच आहे त्यावर हजारो साल अपने आपणे बेनुरी पेरोती है हजारो साल अपनी आपली बेनुरी पेरोती है बडी मुश्किलसे होता हे में दिदावर पैदा म्हणजे बेनुरी म्हणजे दुर्लक्ष उपेक्षा आणि दिदावर म्हणजे बघणारा पाहणारा हे पुल चटकन दिसत नाही कारण ते फांदीच्या शेंड्याला येत नाही तर ते दोन पानांच्या बेचकेत असते मी त्याची शास्त्रीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला नार्सिसस हे फूल म्हणजे नरगीस या निष्कर्षाप्रती आलो पण प्रत्यक्षात त्याचा फोटो रेखाचित्र पाहिले तेव्हा डोळ्यांशी या फुलांचं काहीच साम्य नाही हे लक्षात आलं कपाळफोडी मात्र अनेकांना नक्की माहीत असेल फुगारूपी फळामध्ये हवा असल्याने ते कपाळावर मारल्यावर फुगा फुटून फटकन आवाज येतो म्हणून ती कपाळफोडी असं नाव पडलं आहे या वनस्पतीला कानफुटी किंवा ज्योतिष्मती असेही म्हणतात ह्या काळात कोकणात रोज ॲपल नावाची सुंदर फळं खायला मिळतात कोकणातल्या डोंगर दर्यात निसर्गता ही झाडे वाढतात त्याची पानं चुरगाळली तर एक सुंदर गंध येतो मेपासून जुलैपर्यंत सगळं झाड त्रिकोणी फळांच्या गुच्छांमध्ये लगडून जातं त्याच्या स्वादाविषयी श्रीश क्षीरसागर लिहितात मांसल कर्करीत अशा शीतलगुणाच्या या फळात पाण्याचं प्रमाण भरपूर त्यामुळे चावा घेतल्यावर फळ तोंडात कधी विरगडतं ते कळतही नाही आगळ्याच आस्वादाच्या या फळाच्या मध्यभागी असलेल्या पोकळीत राखी रंगाच्या एक दोन बिया असतात आता पाऊस एक दिवस जरी उघडला ना तरी वेगाने पठावर पाठायला हवे सप्टेंबरात तिथे पिवळी सोनकीची फुलं लाखो करोडांच्या संख्येने उगवलेली असतात सोनकीचं फूल म्हणजे प्रत्यक्षात पाच पन्नास लघुपुष्पांचा गुच्छ असतो प्रत्येक पाकळी असते किरण फूल मध्यभागी असतात काळसर मध्यफुले तीच पुनरुत्पादनात भाग घेतात एकदा ही फुले फुलली की पर्यटकांच्या अगोदर फुलपाखरे भुंगे नागतोड्यांसारख्या कीटकांची झुंबड उडते तीच परागभवन घडवतात काच पठारावर सोनकीची फुले बहुसंख्येने दिसतातच परंतु जाणकार नजलेला त्यातही विविध प्रकार ओळखता येतात त्यांना नावे पण अगदी सुंदर सुंदर मिळाली आहेत उदाहरणार्थ सोनकाडी सोनसळी सोनतारा सोनटिकली ताग रानतूर लाजवंती वा 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 आणि कासपटावरच वायुतुरा नावाची रानफुलं दिसतात नव्हे ती रा ती फुले त्या पठाराचे नाही तर त्या साताऱ्या भागाचे वैशिष्ट्यच आहे म्हणून तर त्याचे शास्त्रीय नाव ॲपोनोट जेटान सातारेन्सिस असे आहे बारी गुलाबी रंगाच्या फुलांचा कंद जमिनीखाली असतो अजून दोन वनस्पती ह्याच महिन्यात आपल्याला पाहायला मिळतात आभाळी आणि मिकी माऊस नावाप्रमाणे आभाळीची फुलं निळ्या रंगाचीच असतात आणि मिकी माऊस पाहून तर मी चक्राऊन गेलो कितीही गंभीर माणूस असला तरी मावशी या फुलांचे साम्य पाहून हसू आल्याशिवाय राहत नाही स्मिथिया हे त्याचं आणखीन एक नाव सप्टेंबर महिन्यात कास पठारावरून खरंच पाय निघत नाही कोकण आणि ना गोव्यात नको इतकं फोफावलेलं ऑस्ट्रियन बाबू हे झाड आहे सध्या पिवळ्या रंगाच्या असंख्य तुऱ्यांनी लगडलेलं दिसेल फुलं गळली की झाडावर शेंगा दिसतात माणसाच्या कानाशी त्याचं थोडं साम्य असतं सप्टेंबर संपता संपता पावसाची बहुतेक नक्षत्र संपत असावीत आपल्याला त्यातलं काही कळत नाही एवढं मात्र खरं शरद ऋतूचे आगमन झाले आहे